एक नोव्हेंबर पासून रेल्वेचं वेळापत्रक बदलणार आहे, म्हणजे आजपासूनच हे वेळापत्रक बदलणार आहे। यापूर्वी एक ऑक्टोबर पासून वेळापत्रकात बदल होणार होता, परंतु काही कारणास्तव हा बदल एक नोव्हेंबर पासून करण्यात येणार आहे। देशात धावणाऱ्या 13,000 प्रवासी रेल्वे आणि 7,000 मालगाड्यांचं वेळापत्रक बदलण्यात येणार आहे। देशात धावणाऱ्या राजधानी गाड्यांच्याही वेळेमध्ये आता बदल होणार आहे। आजपासून एलपीजी गॅस सिलेंडर तुमच्यापर्यंत येण्यासाठीची प्रक्रिया बदलणार आहे। सिलेंडर नोंदवल्यावर ग्राहकांच्या मोबाईलवर ओटीपी पाठवण्यात येईल। ग्राहकांनी तो ओटीपी सिलेंडर पोहोचवणाऱ्यांना सांगायचा आहे। सिस्टममध्ये त्याची पडताळणी केल्यानंतर ग्राहकांना सिलेंडर देण्यात येईल। नव्या प्रक्रियेचे काही तोटे देखील आहेत। ग्राहकांनी पत्ता आणि मोबाईल क्रमांक चुकीचा दिला असेल तर त्यांना सिलेंडर मिळणार नाही। नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक अपडेटेड करण्याचं आवाहनही आता कंपन्यांनी केलं आहे। कमर्शियल एलपीजी सिलेंडरसाठी हा नियम लागू असणार नाही। बँकांमध्ये आता पैसे काढण्यासाठी आणि पैसे भरण्यासाठी शुल्कही द्यावं लागणार आहे। बँक ऑफ बडोदानं त्याची सुरुवातही केली आहे। ठराविक मर्यादेपेक्षा अधिक रक्कम काढल्यास यापुढे ग्राहकांना शुल्क द्यावं लागणार आहे। लोन खात्यासाठी जे ग्राहक 3 वेळापेक्षा अधिक वेळा रक्कम काढतील त्यांना 150 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे। तर बचत खात्यांमध्ये ग्राहकांना केवळ 3 वेळा पैसे जमा करता येणार आहेत, परंतु चौथ्यांदा पैसे जमा करायचे असल्यास ग्राहकांना 40 रुपये मोजावे लागतील। आजपासून एसबीआयच्या बचत खात्यांवर कमी व्याजदर मिळणार आहे। 1 लाखांहून कमी रक्कम तुमच्या खात्यात असेल तर व्याजदरात 0.5% कपात करण्यात आली आहे। 3.25% व्याजदर मिळेल। 1 लाखांपेक्षा अधिक रक्कम ज्यांच्या खात्यावर असतील त्यांना रेपो दरानुसार व्याज मिळणार आहे। पुणे शहरातील उद्यानं आजपासून खुली होत आहेत। कोरोना संसर्गामुळे गेल्या 7 महिन्यांपासून ही उद्यानं बंद होती। कोरोना संसर्ग बऱ्यापैकी आटोक्यात असताना काही अटी आणि शर्थींच्या आधारावर ही उद्यानं खुली केली जाणार आहेत। डिसेंबर जानेवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे आणि या पार्श्वभूमीवर उद्यानात वावरताना पुणेकरांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे। राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता वाढलंय। 89.99% इतकं हे प्रमाण झालंय। राज्यात काल 74 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय। गेल्या 5-6 महिन्यातला हा मृत्यू दर होण्याची हे कमी संख्या आहे। राज्यातील मृत्यू दर 2.62% इतका आहे। काल 7,303 रुग्ण बरे होऊन घरी देखील परतलेत तर नवीन 5,548 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे। भाषावार प्रांत रचना होऊन मराठी भाषेबद्दल भाषिक बहुबल भाग बेळगाव कारवार निपाणी बिदूर भालकी ह्यासहित 865 गावं अन्यायकारक पद्धतीनं कर्नाटकात समाविष्ट केल्याविरोधात सीमा भागात 1 नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळला जातो। सीमा भागातील लोकांना पाठिंबा देण्यासाठी आणि सीमा भागातील मराठी भाषिकांवरील कर्नाटकच्या अत्याचाराचा निषेध नोंदवण्यासाठी महाराष्ट्र सरकारमधील सर्व कॅबिनेट तसंच राज्यमंत्री आज काळी फीत लावून काम करणार आहेत। चंद्र सूर्य असेपर्यंत बेळगाव महाराष्ट्राला मिळणार नाही अशी दरपोक्ती कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केलेली आहे। बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग असल्याचं देखील सवदींनी म्हटलंय। त्यांच्या या टीकेला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिलंय। सवदींच्या उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ संपण्या अगोदरच बेळगाव महाराष्ट्रात येईल असा टोला त्यांनी लगावला आहे। आज रायगड नवी मुंबई मुंबई ठाण्यात मराठा संघर्ष यात्रा सुरू होत आहे। या यात्रेदरम्यान मुंबई आणि 5 जिल्ह्यांमध्ये सभा होणार आहे। मुंबईत सकाळी 10 वाजता लालबाग इथून संघर्ष यात्रा सुरू होणार आहे। आरक्षणासाठी अखेरच्या लढाईची तयारी असा या यात्रेचा उद्देश आहे। मराठा समाजानं कोणतीही याचिका दाखल केली नाही, मात्र आता यापुढे जो मार्गात येईल त्याच्या विरोधात याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आलाय। अशोक चव्हाण आणि वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील करण्यात येते आहे। ऊस दराच्या मुद्द्यावर कोल्हापुरात बैठक पार पडली। साखर कारखानदार आणि स्वाभिमानी संघटना यांच्यातील पहिलीच बैठक निष्फळ ठरली आहे। दरम्यान कारखानदारांनी एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना एक रकमी देण्याचं आश्वासन दिलंय। त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या एफआरपीचे तुकडे होणार नाहीत। मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तोडणी ओढणीप्रमाणेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआयपीमध्ये 14% वाढ मिळावी अशी आग्रही मागणी केली आहे। जोपर्यंत याबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत ऊसाचं कान तोडू देणार नाही अशी आक्रमक भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं घेतली आहे।
कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक निष्फळ होताच स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून जवाहर साखर कारखाना आणि बाबवडे साखर कारखान्याचा ऊस रोखला गेलाय. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ट्रक आणि ट्रॅक्टरच्या टायर जाळण्याचा प्रयत्न केलाय. कोल्हापुरातील उमळवाडा फाटा इथं ही घटना घडली आहे. नागपूरमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी एक वेगळं आंदोलन केलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या ठाकरे सरकारचा निषेध व्यक्त करण्याकरता युवा मोर्चानं आंदोलन केलं. आंदोलनात कार्यकर्त्यांनी पेंग्विनचे पोस्टर परिधान करून सहभाग घेतला. त्याचबरोबर समित ठक्करला अटक केल्यानंतर सरकारच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. समित ठक्करने ट्विटरवर आदित्य ठाकरे यांना पेंग्विन तर ठाकरे सरकारला औरंगजेब आणि पॉवरलेस सरकार असल्याचं पोस्ट केलं होतं आणि त्यावर समित विरोधात गुन्हा दाखल झाला. आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीत नुकताच प्रवेश केलेले एकनाथ खडसे तसंच पालकमंत्री गुलाबराव देशमुख एकाच व्यासपीठावर उपस्थित असणार आहेत. गृहमंत्र्यांचा आज जळगाव जिल्हा दौरा आहे. अमळनेर इथे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचं पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमात देशमुख, खडसे आणि पाटील एकाच मंचावर उपस्थित असतील, त्यामुळे आता या कार्यक्रमाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. अभिनेते शरद पोंक्षे यांना राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतून शिवसेनेकडून आमदारकी मिळण्याची शक्यता आहे. मात्र पोंक्षे यांना हे पद देऊ नये अशी मागणी आरपीआयच्या खरात गटानं केली आहे. अस्पृश्य निवारणात फुले आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या शरद पोंक्षे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देऊ नये अशी विनंती करत खरात यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारचं कृषी कायदे हे शेतकरी विरोधी काळ्या कायदे असल्याचा आरोप करत यवतमाळमध्ये किसान नेत्यांनी मशाल आंदोलन केलं. किसान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या गाव तिथे आंदोलन अभियानाची सांगता मशाल आंदोलनानं झाली. यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार सहभागी झाले होते. दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना ताबडतोब मदत देण्याच्या मागणीसाठी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. मंत्र्यांच्या वाहनांचा ताफा यवतमाळ शहरामध्ये दाखल होताच भाजयुमो कार्यकर्त्यांनी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणं एकाला चांगलंच महागात पडलंय. अमरावती जिल्ह्यातल्या कृषी विभागातील अरुणकुमार रोंगे बेठेकर यांनी यशोमती ठाकूर यांच्या विरोधात वादग्रस्त व्हॉट्सअप मेसेज व्हायरल केला आणि या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली तर कृषी विभागानं त्यांना निलंबितही केलं. भाजप नेत्या पंकजा मुंडेंना बीडमधून आणखीन एक जबर धक्का मिळालेला आहे. माजलगाव नगरपालिका भाजपच्या ताब्यात होती, मात्र नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होऊन अटक झाल्यानंतर त्यांच्यावरती अविश्वास ठराव आणण्यात आला. याचीच संधी साधत राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी भाजप गटाचे काही नगरसेवक राष्ट्रवादीच्या तंबूत आणून आपला गड मजबूत केला आहे. भाजपकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर झाला असला तरी भाजपचे माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी राष्ट्रवादीसोबत घरोबा करून पंकजा मुंडेंनाच मोठा धक्का दिला आहे. शिरूर तालुक्यात अनेक रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाल्याची बातमी झी चोवीसने दाखवली होती आणि त्यानंतर प्रशासनाला जाग आली. रस्ते दुरुस्तीचे तातडीने आदेश देण्यात आले. मनसेने 2 दिवसांपूर्वी आंदोलन करत अधिकाऱ्यांना भिंगाचा चष्मा दिला होता आणि आता झी मीडियाच्या बातमीनंतर रस्त्याची कामं पुन्हा एकदा सुरू होणार आहेत.